भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय वयोश्री योजना राबवली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यासह शिर्डी विधानसभा मतदारसंघात ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी डॉ विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून विशेष पुढाकार घेतलाय. 60 वर्षे वयाच्या पुढील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार असून त्यासाठी राहता येथील सेंट जॉन स्कूलच्या मैदानावर तपासणी तसेच ऑनलाईन नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शहर आणि तालुक्यातील सर्व गावांमधून हजारो लाभार्थी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सक्रियतेने पुढे आले असल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून 60 वर्षांवरील नागरिकांना सहाय्यक साधनांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील हजारो वयोवृद्धांना आधार मिळालाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात ही योजना प्रभावीपणे राबवली गेली आहे. त्यानंतर खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघात ही योजना राबवल्याने नागरिकांनी विखे पाटलांचे आभार मानलेत. आज या ठिकाणी व्हीलचेअर असेल, काठी असेल, चष्मा असेल, कानाचं मशीन असेल, पाठीचा बेल्ट असेल, कमरेचा बेल्ट असेल, चप्पल असेल, कोणासाठी लागणारे बूट असतील, कमबोर्ड असतील, व्हीलचेअर असतील, या सर्व 60 वर्षाच्या पुढील नागरिकांसाठी या वस्तू त्यांनी या ठिकाणी मोफत देण्याचं ठरवलेलं आहे. आणि आज विशेष सांगताना आम्हाला अभिमान वाटतो की भारतामध्ये जो माननीय पंतप्रधान यांचा जो मतदारसंघ आहे वाराणसी, याच्यानंतर आमच्या नगर जिल्ह्याचे सन्माननीय खासदार आपले सुजयदादा विखे पाटील व सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जी योजना राबवलेली आहे त्या योजनेअंतर्गत व्यवस्थितरित्या नियोजन करून आज आपण मंडपामध्ये बघितलेलं असेल की नियोजन मॅनेजमेंट व्यवस्थितरित्या हे खासदार साहेब व नामदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चालू आहे. आणि प्रत्येक येणाऱ्या नागरिकांसाठी या ठिकाणी मोफत सर्व वस्तू ठेवण्याव्यतिरिक्त आलेल्या सर्व माणसांची या ठिकाणी मोफत नाश्ता व जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणून आज आता जवळजवळ आमच्या या परिसरामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 10,000 लोकांची नोंदणी या ठिकाणी अपंग किंवा 60 वर्षापूर्व जे नागरिक असतील त्यांची झालेली आहे. मी माझ्या तमाम राहतेकरच्या जनतेच्या वतीने व आमच्या राहता शिर्डी मतदारसंघाच्या वतीने सन्माननीय नरेंद्र मोदीजी साहेब, त्याचप्रमाणे आमचे खासदार सुजय विखे पाटील, त्याचप्रमाणे नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सन्माननीय शालिनीताई विखे पाटील यांचे मी आमच्या राहता शहराच्या वतीने जाहीर आभार मानतो. आज या ठिकाणी स्वतंत्र भारताचा 75वा अमृत महोत्सव तसंच आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 60 वर्षावरील जे काही सर्व नागरिक आहेत त्या नागरिकांसाठी मोफत सहाय्यक साधनं वाटपासाठी तपासणी शिबिर या ठिकाणी माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील, त्याचप्रमाणे खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे शिबिर संपन्न होत आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या शिबिराला भेट दिली आहे. खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी या शिबिरात येणाऱ्या लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती चंद्रकांत पाटील यांना दिली. ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या आधार साहित्यांची पाहणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर आणि भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सतीश बावके यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला. वयोश्री योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून चंद्रकांत पाटील म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू केलेली प्रत्येक योजना ही सामान्य माणसांसाठीच आहे. योजना ही प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे असते. खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी खासदार सुजय विखे पुण्याचे काम करत असून त्यांना चांगला जावई मिळेल अशी शाब्दिक कोटी करत त्यांनी या शिबिराच्या उपक्रमाचं कौतुक केलंय. खासदार सुजय विखे जेव्हा घ्यायला आले तो गाडी त्यांनी मला ही केंद्र सरकारची योजना ते राबवत आहेत 60 वर्षांच्या वर्षांना जे
तो चष्मा असेल, मग ते गाण्याचं गाण्याचं मशीन असेल, तो पाठीचा पट्टा असेल, तो कमरेचा पट्टा असेल, ते जे जे काही नाव आहे ते मोफत मिळण्याची केंद्राची योजना त्यांनी आणली आहे. असं कळल्यानंतर पुढे आज घरी आहे मला इथून नांदेड जिल्ह्यात देगलूला जायचं असूनही त्यांना असं म्हटलं की मला डोळ्याने पाहायचं आहे. आता पाहून या ठिकाणी आश्चर्यचकित झालो की लोक मोठ्या संख्येने रांग लावून उभे आहेत, त्यांना व्यवस्थित नोंदणी केली जाते. सुजय विखेना म्हटलं की हे एवढं पुण्याचं काम करतायत की तुम्हाला चांगला धावही मिळेल. मी आपल्यालाही काही त्रास नव्हता, जे जे काही हवंय ते मिळावं यासाठी सुजय विखेना सूचना करेन की सगळंच केलंय, गाड्या दिलेल्या आहात, परत जेवणाची व्यवस्था केलेली आहे, पुण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने हे तुम्ही द्याल. त्याच्यातून मोदीजींनी ज्या कल्पनेने ह्या योजना आणल्या त्या योजनांचा फायदा सगळ्यांना, सुजय विखेंचं खूप मनापासून अभिनंदन. यावेळी भाजपच्या प्रदेश सचिव कोपरगाव तालुक्याच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सिरीराज डेरे, साई संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे, राहता शहराचे माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, गटनेते विजय बोरकर, नगरसेवक सलीम शाह, विजय सदाफळ, संदीप वाघमारे, दत्तात्रेय घोगळ, भारत लोखंडे, खडकेवाकेचे सरपंच सचिन मुरादे, भाऊसाहेब उर्फ मुन्ना सदाफळ यांच्यासह पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन बनसोडे, माय न्यूज, राहता.